सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। वाशी सेक्टर 14 येथील भूखंड क्रमांक 45 येथे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेवक डॉ जयाजी नाथ, नगरसेविका अंजली वाळुंज, उषा भोईर, माजी नगरसेवक श्याम महाडिक, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, रत्ना विश्वासराव, भाजप युवा नेते विजय वाळुंज उपस्थित होते। सदर इमारत ही तळमजला अधिक 4 मजले आहे। तळमजल्यावर 32 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असेल। पहिल्या मजल्यावर नागरी आरोग्य केंद्र, दुसऱ्या मजल्यावर व्यायामशाळा व इनडोअर ऍक्टिव्हिटी, तिसऱ्या मजल्यावर वाचनालय व चौथ्या मजल्यावर 400 आसन क्षमता असलेला बहुउद्देशीय हॉल आहे। इमारतीच्या निर्माणासाठी 10.99 कोटी खर्च आला असून या इमारतीच्या निर्माणाचे कंत्राट हे मेसेस महावीर रोड्स अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे। बहुउद्देशीय हॉलच्या निर्माणासाठी आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून 20 लाख रुपये देण्यात आले आहेत। दर्शकांना सांगू इच्छितो की 2013 साली वाशी विभाग कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने ती पाडून तेथे नवीन बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे काम डिसेंबर 2013 मध्ये सुरू करण्यात आले होते। इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु ठेकेदाराने अपेक्षित गतीने काम न केल्यामुळे बांधकाम जवळपास ठप्प झाले होते। परंतु सरतेशेवटी इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटनाचा मुहूर्त लागला। पालिकेद्वारे बांधण्यात आलेल्या या इमारतीचा उपयोग वाशीमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे मनोगत मान्यवरांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले, कारण कोणत्याही पारिवारिक कार्यक्रमासाठी त्यांना या ठिकाणी मुबलक दरात हॉल उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमानंतर आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की शिल्पा मोरे यांच्या नगरसेवक कार्यकाळात सदर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन पार पडले होते व प्रकाश मोरे यांच्या कार्यकाळात या भवनचे उद्घाटन पार पडले आणि या भवनाचा फायदा हा निश्चितच नागरिकांना होईल। या वॉर्डमध्ये शिल्पा मोरे ह्या नगरसेविका होत्या, प्रकाश मोरे आणि आपल्या शिल्पा मोरे ज्या कालखंडात झालेले मुहूर्त आपल्याला त्या कामाचं करण्याचं काम आणि खास करून हा वॉर्ड सगळ्या अर्थाने परिपूर्ण आहे। रस्ते, वॉटर, मीटर, गटर, ज्याला आपण बहुउद्देशीय इमारतीचं उद्घाटन झालं, या या वॉर्डमध्ये बगीचे चांगले आहेत, या वॉर्डमध्ये मैदान चांगले आहे, लोकांची एकूण जी धारणा आहे आणि पूर्ण धारणा करण्याचा प्रयत्न शिल्पा मोरे स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनची अधिक माहिती दिली। आज आपल्या वॉर्डमधलं जे कम्युनिटी सेंटर आहे तसाच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपले आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि मला सांगायला आनंद होतो की त्या आमच्या नागरिकांसाठी तिथे व्यायामशाळा, तिथे लायब्ररी, तिथे एक सामाजिक सभागृह ह्या आणि आरोग्य केंद्र ह्या इत्यादी चांगल्या सोयी तिथे उपलब्ध होणार आहेत आणि आमच्या जनते खूप वर्षापासून त्या योजनांची वाट बघत होती, ते त्यांना मिळणार आहे त्याच्यासाठी खूप आनंद होतो। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।